कर लीजिए, अचानक फेसबुक दिल लेगा सर। अब आमचं काय म्हणणं आहे की प्रत्येक गोष्टीवरती सगळ्यांनी एकत्र यावं, विचार विमर्श करावा, जे एकत्र येऊन ठरेल त्याप्रमाणे कार्य व्हावं। खरं ही लोकशाहीची कार्यपद्धती आहे। मग आज काय झालं माहिती का, एकाडलेपण आलं आहे, प्रत्येकाचं एकाडलेपण आहे। महामंडळ माझंच करा, तो म्हणतो माझंच करा, काय म्हणणं असेल। परिसंवादामध्ये तुम्ही कुठल्या विषयावरती बोलतोय ना, ते सांगतो असं, त्यामुळे संवाद होत नाही। आज आम्ही जो विषय मांडत आहोत तिथे, तो परमपूजनीय सरसंघचालक मोहनजी भागवत यांनी गेल्या 15 दिवसात 2 वक्तव्य केले। एक वक्तव्य असं होतं की काश्मीर पंडित पुनर्वसन होणार म्हणजे होणार। दुसरा वक्तव्य असं होतं की आगामी 15 वर्षामध्ये अखंड भारत साकार होईल। आता ही दोन्ही वक्तव्य आहेत, ही वक्तव्य फार महत्त्वाचे आहेत। आणि सरसंघचालक हे काही राजकारणी नव्हे, त्यांचं चिंतन म्हणून आणि संघ जे काही ठरवतो त्याप्रमाणे ते बोलतो। हां, तर त्यांचं दुसरं जे वक्तव्य आहे की अखंड भारत 15 वर्षात साकार होईल, याच्या संबंधी हा आपला परिसंवाद आपण उद्यालाच केलेला, तो परिसंवाद त्याचं नाव तर पण असेल की अखंड भारत वास्तवात आणूया। हां, तर आता याच्यामध्ये संघाची भूमिका, भाजपची भूमिका काय ते मांडणार आहे, मग ते आपण बोलवले। असे इतर विरोधी पक्ष आणि विचारांच्या लोकांना सुद्धा आपण बोलवलं, असे एकंदरीत 3-4 जण आहेत। त्यांची नाव आत्ता मी तुम्हाला सांगू शकत नाही, ते प्रोसेस चालू आहे, दुपारी 2 वाजता संपेल। हां, तर तो परिसंवाद उद्या इथे होईल। आपल्या कारण भारताचा इतिहास माहिती आहे, भारत हा फार बृहद होता, त्याच्यामध्ये मोठा असं। मी दत्तात्रय विष्णू अग्निहोत्री, राष्ट्रीय विचार मंथन मंचचा निमंत्रक आहे। हां, राष्ट्रीय विचार मंथन मंच सगळ्यात यांनी स्थापन केलेला आहे। आम्ही 8-10 जण आहोत, जे माझ्या वयाचे लोक आहे, काही गेले होते तरुण असतील, माझ्या सर्व लोकांनी आज स्थापन केला आहे। मुख्य कारण जर आपण देशामध्ये परिस्थिती बघितली तर संवाद नाही, सुसंवाद तर मुळीच नाही आहे, कुठेही विसंवाद आहे फक्त। याच्यात काहीतरी बदल व्हावा म्हणून आपण राष्ट्रीय विचार मंथन मंच स्थापन केलं। बघा, त्याच्या अंडर आत्तापर्यंत 4 कार्यक्रम झाले। पहिला कार्यक्रम हा आदिजींचा कुटुंबान गेली वाढायला होता। दुसरा कार्यक्रम आमचा जाहीरनामा प्रकाशित करण्यात होता। आणि अजून एक कार्यक्रम तो तुम्हाला लक्षात नाही, 3-4 कार्यक्रम आत्तापर्यंत आमचे झाले। हां, आत्ता तो जो एरिया कमी गेला, बंगलोर गेला, त्याच्यात अमुक कमी अफगाणिस्तान गेला, अमुक कोण गेला, त्याच्या फांडीच्यामुळे पाकिस्तान आणि बांगलादेश निर्माण झाले। फांडी जी झाली ती खरं म्हणजे कुणालाही नको होती, महात्मा गांधींना नको होती, नेहरूंना सुद्धा नको होती, आणि जे सावरकर होते त्यांनी विरोध केला होता, हिंदू होते त्यांनी विरोध। पण परिस्थिती कशी असते की सत्यशक्ती सारं काही नियती घडवतं, त्यामुळे जे घडलं ते घडलं। त्यावेळेला ज्या काही महत्त्व प्रत्येकाने घेतलं ते घेतलं, त्याच्यामध्ये कोण बरोबर कोण तुझे मला काहीच असं झालं। कारण महात्माजी या देशाचे खरोखरी महात्मा होते, त्या देशासाठी खूप काम केलं, त्यांनी फांडी टाळण्याचा प्रयत्न केला, त्यांनी असं विधान केलं की जर का फांडी करणार असाल तर ते माझ्या देहाचे तुकडे होतील, त्याच्यावर नंतर फांडी होईल असं वक्तव्य आहे। तर ठीक आहे, घडलं ते घडलं, काही लोक त्याच्यामुळे त्यांचं डोकं फिरलं, त्यांनी काही गोष्टी केल्या, त्याचं काही अर्थ आपण चर्चा करू, तर ते होऊ शकतं। 1971-70 सांगणं आठवतं, 71 होतं की बांगलादेशातनं मोठ्या प्रमाणावरती निर्वासित भारतामध्ये आले, आणि हे आलेले जवळ 1 वर्षाचे होते। त्यावेळी हा प्रश्न कसा हाताळायचा विचार केला, आणि त्यांनी असं ठरवलं की युद्ध करूयात बांगलादेशमध्ये। बांगलादेशमध्ये काय झालं ते म्हणायचं, ते युद्ध करायचं म्हटलं तर त्यांनी जनरल मानेशांना बोलवलं, त्यांना सांगितलं आपलं युद्ध सुरू करायचं। जनरल मानेशा म्हटले हे पहा, आत्ता काही युद्ध सुरू करू नका, कारण तो करावं पावसाळ्याचा आत्ता नका बोलू नंतर, तर ते चिडलं खूप त्यांच्यावर। चिडल्यानंतर ते जनरल मानेशे संध्याकाळी त्यांना येऊन भेटले, ते म्हणजे तुम्ही राजीनामा दिला। मग ते म्हणजे काय काय झालं, त्यांचे मैत्री समजलं, तर इतरांनी विचारलं, ते म्हणजे तुम्ही असं बोलवा तुमचं माझ्या तुम्ही विचार नाही, तुझं काम कोण करतो, नाही तसं नाही आहे म्हणे, मग आपल्याला असं करायचं, मग तुझं म्हणत काय आहे। मग त्यांनी सल्ला दिला की तुम्ही डिसेंबर महिन्यात सुरू करा, त्यावेळेला काही दलदल नसेल, काही नसेल, काही नाही, कारण बांगलादेशामध्ये दलदलीचं फार मोठं संबंध होतं। आणि मग ते डिसेंबरमध्ये युद्ध सुरू झालं, आणि इंद्रजींनी त्याला सांगितलं की मी डिसेंबरला मला धाक्का पाहिजे देऊ म्हणे तुम्हाला, काय प्रॉब्लेम नाही। आणि
आपलं सैन्य पराक्रम करत आपली नेव्ही वायुदल पराक्रम करत पुढे चाललं होतं. त्याच वेळेला अमेरिका यांनी पाकिस्तानची हिंदू करण्यासाठी तिथे सातवा आरमार पाठवला. तर त्यांना म्हटलं की भारत घाबरेल आणि येईल मगर, पण तसं झालं नाही. इंदिराजी अत्यंत कठोर राहिल्या. पराक्रम भारताने केला.